नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत दिवा या ठिकाणी आणि आज आपण चाललोय की हे मित्र हे पबजी वगैरे खेळतात त्या ठिकाणी आणि तिथून पुढे आपला प्रवास होणार आहे की दातिवली फाटक. मग ज्या ठिकाणी आपण दिवा गाडी जर का सकाळी पकडायची झाले तर मोस्टली लोक दातिवली ह्या ठिकाणी यायचे आणि पुढे तर आगासन फाटक तर आहेच, परंतु आज आपला जो ट्रॅव्हलिंगचा जो रूट आहे तो फक्त दातिवली स्टेशनच्या पर्यंतच आहे. आणि आपण दाखवू म्हणजे मी दाखवू इच्छितो तुम्हाला की नक्की रस्त्यामध्ये काय काय भेटतंय. आणि चला तर आता तुम्हाला मी दाखवतोय. तर मित्रांनो, आज आपण आलोय पुढे आणि रस्त्यामध्ये सगळे पबजी खेळणारे मुलं भेटतायत आपल्याला. आणि आता आपण आपल्या रुटीनवरती सगळे मित्र लोकच असतात ना, रेग्युलर हे इथे खेळत असतात. हे आपले अजित भाऊ आहेत आणि थोडक्यात सांगायचं झालं तर हे आपले हाल असतो खूप. आणि ह्याला आम्ही पप्प्या म्हणून सगळेजण बोलतो ना, हा विशाल मांडवकर म्हणून आहे. तो लाजत असतो तर काय माहिती लग्न केल्याच्या नंतर काय करणार आहे. तर आणि हा आपला सिद्धू भाऊ आहे आणि ह्या ठिकाणी तो पण लाजतोय. आणि जी छोटी असते आपल्या व्हिडिओमध्ये कधी कधी दिसते ते आपल्या भाऊंची असते आणि ते पण लाजतायत कारण एवढे हे झाल्याच्या नंतर, कारण का बाकी काय हे करत नाही आणि ते लाजून एवढं बोलतात की कुठेतरी टाकशील ना काहीतरी बोलशील वगैरे. आणि आता आपण पुढे बघूया की आपण आता दातिवलीच्या दिशेने चाललोय ना, कोणकोण काय भेटतंय ते. आणि चला आपण आता चाललोय दातिवली या ठिकाणी आणि यांचं पबजी वाटत आणि यांचं वाटत काहीतरी हे हे केलं, यांचंच गेम झालेला आहे. आता हे आपले अजित भाऊ बोलतायत की नक्की काय गेम वगैरे झालेलं आहे. आणि तो लास्ट आहेत ना, तो तर लांबूनच आहे ते त्याला तर फेमस आहे. सगळेजण असतात कारण कसं की हा आपण दिवसाचं सगळं ट्रॅव्हलिंग वगैरे करत असतो आणि आपले व्हिडिओ सगळे अपलोड होत असतात. समोरच्या जंगलात जायचं आहे. नाही, मी सध्या आता हे बोलतायत की समोरच्या जंगलामध्ये जायचं आहे, त्या जंगलामध्ये साप वगैरे असतात. म्हणून आता आपण चाललोय दातिवली फाटक. मग ज्या ठिकाणी दिवाचं रुटीन दिवा सावंतवाडी ह्या रुटीन मध्ये जर का सकाळी लोक काही आल्याच्या नंतर जे ट्रॅव्हलिंग ज्या ठिकाणी करतात म्हणजे मोस्टली बसण्यासाठी सीट पकडायचं झालं तर दिवा स्टेशनला पण येऊन लोक ऑटो करून 50-60 रुपये काहीतरी घालवायच्या आधी 2-3 वर्षाच्या आधी आणि दातिवली फाटक पर्यंत यायचं आणि तिथून ते नंतर चालत जायचे आणि तिथून परत रिटर्न म्हणजे पनवेलवरून ही गाडी येत असते दिवासाठी आणि तिथून बसून परत रत्नागिरी सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना होत असतात. आणि त्याच्यामध्ये हे आपले खेडचे असल्याकारणाने काही अपवाद तर नाहीच आहे. आणि चला तर आपण पाहूया की नक्की अजून कोणकोण कुठले कुठले मित्र वगैरे भेटतायत आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि कारण सध्या तर ती ट्रेन तर बंद आहे पण परंतु काही लोक आहेत ते आपल्या दातिवली फाटकच्या इथे तर फिरण्यासाठी तर येतच असतात आणि मोस्टली हे सगळे लोक आहेत तर ते लाजत असतात. पण आपल्याला काय आहे की आपण तर सगळ्या गोष्टी प्रत्येक तुमच्याजवळ शेअर करत असतो नेहमी बोलल्याप्रमाणे ना, आता पण करतोय. आणि चला आपण आता पुढे दातिवली स्टेशनच्या त्या दिशेने प्रस्थान करूया. लागेच आहे लागेच. आणि मित्रांनो, ही आहे आपली वसई पनवेल मेमो आहे आणि तुम्ही पाहू शकता की आता तर ही चालली आहे, ही पनवेलच्या दिशेने चालली आहे. आणि तुम्ही तर पाहताय की किती काही लोक हे ट्रॅव्हलिंग करताय त्या ठिकाणी. आणि कारण कसं आहे सध्या कोविडचं हे असल्या कारणाने खूप कमी प्रमाणामध्ये ही लोक जे ट्रॅव्हलिंग आहेत ते करत असतात आणि आमच्यासारखे जे लोक असतात तर असंच काहीतरी दाखवत असतात ना. आज सुट्टीच्या दिवशी तर आम्ही हे करत असतो. आणि आता तुम्हाला काय सांगू मी. आणि ठीक आहे, आता तुम्ही तुम्हाला दाखवतोय मी अजूनही. आता ही गाडी इथे थांबलेली आहे दातिवली स्टेशनच्या इथे. हे दातिवली म्हणजे दिव्याच्या नंतरचं स्टेशन आहे, तिकडनं कोपरच्या इथून आल्याच्या नंतर आहे. आणि तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आजूबाजूने किती हिरवळ वगैरे आहे. आणि मी आता चाललोय माझ्या मित्राच्या घरी, माझ्या जवळच पोचलोय त्याच्या बिल्डिंगच्या बाजूला. आणि हे आहे दातिवली गावामध्ये मोडतं की पुढे बेटवडे गाव आहे ह्याच्यामध्ये मोडतं हे काय मला अजून माहिती नाही आहे. पण हे आपण माझ्या मित्राकडूनच जागून काय ते जाणून घेणार आहोत. पुढे गेलात तर तुम्हाला आगासन फाटक वगैरे लागणार आहे. आणि आपण कसं आहे की हा निसर्गाचा जो आनंद असतो हा कोकणामध्ये पण आपण अनुभवत असतो ना. आजच्या दिवशी तर मी मित्राच्या घरी जाताना देखील मी अनुभवतोय. आणि तुम्ही पाहू शकता की इथे
छोटस गैरेज दिसत या ठिकाणी बाइक कार वगैरे वॉश करायचं तर आहे, कारण का त्यांनी तसं बनवलंय आणि तुम्हाला तर दिसू शकतं आणि तुम्ही पाहू शकताय. आणि हे आहे गॅरेज आणि आता तर आपण पोहोचलो आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर नाही अजून तरी थोडंसं मागितलं आहे. आणि चला आता आपण डायरेक्टली आता भेटणार आहोत की मित्राच्या घरी गेल्याच्या नंतरच. आणि तुम्ही पाहू शकणार आहेत की मित्राच्या घरी गेल्यावरती तो नक्की काय करतोय, कारण का आम्ही सगळेजण जर का असलो गरम खूप होतं या ठिकाणी, त्या पाऊसाचे ढग येत आहेत आणि ढग येत आहे ढगामुळे तर खूप गर्मी असते हे तर तुम्हाला तर माहिती आहे. ज्या लोकांना पाऊस खराखुरा कळतो तर ते मळबळायच्या नंतर खूप गरम होतं हे प्रत्येक लोकांना माहिती असतं. आणि चला तर आपण आता मित्राच्या घरी जाणार आहोत आणि आता आपण चला भेटूया मित्राच्या घरीत. आणि ठीक आहे, खूप दिवसाच्या नंतर कोविडच्या नंतर मी इथे पहिल्यांदाच येतो या ठिकाणी, कारण मला तरी वाटतं की आम्ही या ठिकाणी मार्चच्या आधीच म्हणजे फेब किंवा मार्चच्या दरम्यान आलो होतो आणि हा मित्र तेव्हापासून घरीच आहे आणि ह्याला काहीतरी छोटा छोटा असा उद्योग दिला गेलाय की स्वतःहून करतोय आणि हे तुम्ही तर पाहू शकता. आणि की तुम्ही जर का हे करताय की हा उद्योग बघा कशा प्रकारे करत असतोय की नक्की काय काय करतोय. आणि हाय, हा आपला अमोल जडेर आहे ना, हा तर आहे मोस्टली आता मोबाईल पडत होता की आहे मोस्टली आपला चिपळूणचाच. आणि ह्याला चिपळूणचा बाळ्या नाही बोलला तरी चालेल, कारण का मोस्टली ते रत्नागिरी आणि चिपळूणच्या हद्देवरती येतं. आणि आपले अमोल जडेर आहेत. हाय अमोल भाई. हा बोला ना भाई, कसं आहे? एकदम मजेत. व्यवस्थित ना? एकदम. मग कसं चाललंय? आता काय नाही, डायरेक्ट गणपती गावाला आता. आता गणपती मध्ये गावी व्यवस्थित ना? एकदम एकदम. अंकू वगैरे कुठे गेला? सर्व गावी आहेत. सगळे गावी आहेत, कारण सध्या कोविड मुळे सगळेच जण गावी गेले. सर्व गावी. बरोबर ना? मग तू इथे एकटा काय करतोय आता? कंपनीचं काम दिलंय. असं कंपनीने काय म्हणजे कटिंगचं वगैरे काम दिलंय म्हणजे तू सध्या कंपनी म्हणजे काम बंद झालं. हा चांगल्या कंपनी ठिकाणी जॉब करत होता परंतु आता सध्या काम बंद नाही झालंय. काम चालू आहे, वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम होम याचं चालू आहे प्रत्येकाचं. ठीक आहे, हा आपला अमोल भाई खूप नशीबवान आहे की त्याचं वर्क फ्रॉम होम काम चालू आहे. नाहीतर काही लोक तर मोस्टली आपल्याला मित्र लोक भेटतात तर ते बोलतात की कोविड मुलं तर आमचा जॉब वगैरे हे झालेला आहे, परंतु हा आपला भाई पूर्ण क्लिअर करत असतो. जे आहे ते आहे आणि ह्याच्याही ही एक खासियत आहे. आणि तुम्ही कधीही ह्याला भेटलात तरी फ्री माइंडली म्हणजे प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो की आज इथे आहे उद्या आहे तिथे आहे वगैरे म्हणजे क्लिअरली सांगत असतो. तुम्ही पाहू शकताय की आपण आता फायनली दातिवली स्टेशनच्या नंतर मित्राच्या घरी आलोय ना आपण. आता नंतर थोड्या वेळेच्या नंतर भेटणारच आहोत, तोपर्यंत धन्यवाद.